औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक नवा अभ्यासक्रम सुरू होतोय. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. पाहूयात नक्की काय शिकवलं जाणार आहे या अभ्यासक्रमामध्ये. तुम्हाला मोदी व्हायचे किंवा राहुल गांधी किंवा आणखी कोणी, ह्याची सोय आता औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालीय. तुम्हाला आता राजकारणी व्हायचं असेल तर त्याचे धडे तुम्हाला विद्यापीठात गिरवता येणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम विद्यापीठ सुरू करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली विद्यार्थ्यांना राजकारणाचं महत्व कळावं ह्याकरता मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरू केला होता. मात्र बाबासाहेबांच्या निधनानंतर हा अभ्यासक्रम बंद पडला. आता त्यांच्या नावानं असलेल्या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येतोय. या अभ्यासक्रमात खासदार, आमदार, आजी माजी मंत्री आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचे धडे दिले जाणार आहेत. राजकारणाचा हा दृष्टिकोन लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना याच्यामध्ये करिअर करता यावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स हा इथे उभा राहावा असा निर्णय हा सिनेटच्या बैठकीत तिथे घेण्यात आला. याचा मुख्यतः म्हणजे जे मराठवाड्यामधले ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, आज आपण बघतोय की नोकरीसाठी त्यांना फिरावं लागतंय, पण हा जर कोर्स त्यांनी केला तर त्यांना तिथे नोकरी मिळणार आहे. पुण्यासारख्या MIT इन्स्टिट्यूटनं हा कोर्स चालू केलाय आणि 100% प्लेसमेंट या कोर्सशी तिथं आहे. हा कोर्स सिम्बायोसिस विद्यापीठ, MIT विद्यापीठ पुणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि या कोर्समध्ये 100% प्लेसमेंट सुद्धा आहेत. तर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना या विषयाचं ज्ञान मिळावं, प्लेसमेंट सुद्धा व्हावा, युवकांना संसदीय कार्यपद्धती समजली पाहिजेत. राजकारणाचं महत्व आणि लोकप्रतिनिधींची मंत्र्यांची कामं समजावीत यासाठी हा अभ्यासक्रम असेल. इतकंच नाही तर अमेरिकेतल्या संस्थेत जाऊन तिथल्या राजकारणाचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यामुळे ह्या राजकारणाच्या अभ्यासक्रमातून घडलेले राजकारणी घराणेशाहीच्या भाऊगर्दीत तग धरतील का हेच पाहणं महत्वाचं ठरेल. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.